नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेच्या पुढच्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत. बघा, आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये मराठी वर्णमाला सगळी बघितलेली आहे. ती तुम्हाला पाठ करायला सांगितलेली होती, अ पासून ते ळपर्यंत. असं आपण आशा करू की तुम्ही सर्वांनी पाठ केलेली असेल. बघा, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की आपल्या वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहेत. किती वर्ण आहेत? 48. त्या 48 वर्णांचं आपण वर्गीकरण 3 गटात केलं होतं, स्वर, स्वरादी आणि व्यंजन. त्यापैकी 12 अपासून ते औपर्यंत हे स्वर आहेत, अम आणि आहा हे 2 स्वरादी आहेत, त्यांना स्वरादी का म्हणायचं हे पण आपण सांगितलेलं. त्यानंतर राहिलेली क पासून ळपर्यंत अशी एकूण 34 जी आहेत ती काय आहेत? व्यंजने आहेत. स्वर, स्वरादी आणि व्यंजने. बघा, आता आपल्याला पुढं जायचं आहे. आता आपल्याला बघायचेत स्वरांचे प्रकार. काय बघायचेत? स्वरांचे प्रकार. तर हे बघितलेले असतील तुम्ही याच्या आधी, पण बघून घेऊया आपण. चला, तर ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर हे आधी बघू आपण. ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. तर बघा, असे काही स्वर आहेत त्यांचा उच्चार ज्यावेळेस आपण करत असतो तो उच्चार आखूड स्वरूपाचा होतो, आखूड. आणि काही जे आहेत त्यांचा उच्चार असा लांबट होतो, जरा दीर्घ होतो उच्चार, त्यांना आपण काय म्हणणार? दीर्घ स्वर. स्वरांचे प्रकार बघतो आहे. स्वर म्हणजे कोण? 12. त्या 12 जणांचा सुद्धा आपल्याला आधी विचार करायचा आहे. मग बघा, काही स्वर, उदाहरणार्थ ह्याचे उदाहरण बघूया आपण. अ, त्यानंतर ई, त्यानंतर ऊ, त्यानंतर रु, त्यानंतर लृ, असे एकूण 5 स्वर जे आहेत हे 5 स्वर काय आहेत? तर ऱ्हस्व स्वर आहेत. 5 स्वर काय आहेत? ऱ्हस्व स्वर. आता हे 5 सोडून जे राहिलेले आहेत ते कसे असणार आहेत? दीर्घ स्वर असणार आहेत. उदाहरणार्थ आ, अ, आ, ई, ई, ऊ, ऊ, त्यानंतर ए आणि ऐ, हे काय आहेत? दीर्घ स्वर. बघा, आता ऱ्हस्व स्वरांचं काय म्हणतोय आपण? त्यांचा उच्चार काय होतो आहे? आकुड होतोय. बघा तुम्ही, अ, 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 दीर्घ स्वर आ, आ, उच्चार थोडासा लांबतोय, त्यामुळे त्याला आपण कसले स्वर म्हणणार? दीर्घ स्वर. मग हे लक्षात ठेवायचं. एकूण ऱ्हस्व स्वर किती? बघा, एक तर स्वर किती आहेत एकूण? 12. 12 पैकी ऱ्हस्व स्वर किती आहेत? 5. आणि दीर्घ स्वर किती आहेत? 7. हे झाले स्वरांचे प्रकार उच्चारानुसार. ओके, उच्चारानुसार कसे आहेत हे? ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर. आकुळ उच्चार होत असेल तर ऱ्हस्व स्वर, लांबट विचार होता उच्चार होत असेल तर दीर्घ स्वर. ओके, अजून ह्याच्यामध्ये पुढचा प्रकार आपल्याला पाडायचा झाला तर आपण असा पाडू शकतो की संयुक्त स्वर. कसले स्वर? संयुक्त स्वर. तिसरा म्हणू आपण फार तर इथं संयुक्त स्वर. आता संयुक्त, संयुक्त म्हणजे काय? तर कशाने तरी मिळून तयार होणारे संयुक्त स्वर. तर काही स्वर असे आहेत जे 2 स्वरांनी मिळून तयार होतात, काही स्वर. ओके, मग ते स्वर जे असतात त्यांना आपण काय म्हणणार? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना आपण म्हणणार संयुक्त स्वर. उदाहरणार्थ ए. आता ए, ए जो आहे तो अ आणि ऊ किंवा हा ऊ दोन्हीपैकी कुठला तरी एक ऊ, हा ए तयार ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्याचा रूप तयार कसा होतो आहे तो? तर ह्या दोघांपासून तयार होतो आहे ए. बघा, ए, अ प्लस उ ह्याच्यानुसार काय तयार होतो आहे? ए. त्यानंतर हा जो ए आहे तो पण अ प्लस उ किंवा ओ असेल ओ आणि औ असेल औ. बघा, हा पण एक मिनिट, सॉरी, इथं
A plus E आणि A plus E किंवा E आणि हा जो O आहे तो A plus U किंवा दीर्घ U हा पण A plus U किंवा दीर्घ U बघा औ औ ह्याला आपण काय म्हणतोय औ म्हणतोय औ बरोबर आहे मग औ औ म्हणजे हे स्वर काय झालेले आहेत एकच स्वर आहे पण तयार होताना मात्र दोघांपासून तयार झालेला आहे म्हणून त्यांना आपण काय म्हणणार संयुक्त स्वर येतंय लक्षात बघा इथं पण औ औ ओ आता हे काय क्लिअर कट तसाच उच्चार येईल असं नाही पण आता आपल्याला पुस्तकात सांगितलेल्याप्रमाणे दोन स्वर एकत्र येऊन हे तयार होतात ए ऐ ऐ ई आय ऐ ए ए ऐ ऐ असं या टाईपमध्ये थोडंसं हे झालं संयुक्त स्वर बघा तीन प्रकार झाले ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हे पाठ करायचं हे सगळं वहीत तर लिहायचंच आहे तुम्ही ह्याच्या व्याख्या पण लिहायच्या आहेत व्याख्या काय असेल ह्याची तर दोन स्वर एकत्र येऊन तयार होणारा स्वरास आपण संयुक्त स्वर म्हणणार हे संयुक्त स्वर एकूण किती आहेत चार आहेत हे टाईप्स वेगळे हे दोन वेगळे टाईप्स आहेत हां म्हणजे ह्यांचं क्लासिफिकेशन झालं इथं सात आणि पाच बारा झाले आता हे संयुक्त स्वर किती आहेत एकूण चार आहेत ते यांच्यापैकीच आहेत बघा कोणापैकी आहेत ए ऐ इथं सात लिहायचे ओ आणि औ राहिला हां ओ आणि औ म्हणजे इथले जे चार आहेत हे चारच इथं काय आहेत संयुक्त स्वर आहेत म्हणजेच मी असं म्हणू शकतो संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर असतात काय म्हणू शकतो संयुक्त स्वर हे दीर्घ स्वर असतात इथले पाच आणि इथले सात पाचच लिहिलते आपण ओके सात लिहायचे राहिलेले दोन लिहायचे राहिलेले हे दोन संयुक्त स्वर हे काय असतात दीर्घ स्वर असतात येते चुकी बरोबरसाठी विचारू शकते तुम्हाला ठीक आहे जाऊ आता पुढं अजून स्वरांचं ते कुठल्या उच्चारस्थानातून निघतायत यावरून काही प्रकार पडतात स्वरांचे बघा ते कोणत्या उच्चारस्थानातून निघतायत त्याच्यावरून बघा मग आता त्यानुसार प्रकार पडतायत सजातीय स्वर आणि विजातीय स्वर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर हे दोन प्रकार पडतात तर सजातीय म्हणजे ज्या वर्णांचं उच्चारस्थान सारखंच असेल उच्चारस्थान जर सारखे असेल तर त्यांना तुम्ही म्हणणार सजातीय स्वर आणि जर समजा त्यांचं उच्चारस्थान वेगळं असेल तर त्यांना तुम्ही म्हणणार विजातीय स्वर सजातीय स्वर आणि विजातीय स्वर मग ह्या उच्चारस्थान सारखा असणाऱ्यांमध्ये बघा तुम्ही अ आणि आ ही झाली एक सजातीय स्वरांची जोडी बघा अ आ अ आ उच्चारस्थान कसं आहे सारखा आहे त्यानंतर ई दीर्घ ई त्यानंतर उ दीर्घ उ आणि आता विजातीय स्वरांमध्ये तुम्ही घेऊ शकता अशी उदाहरणं अ ई किंवा अ उ ह्या जोड्या कशा आहेत त्या विजातीय स्वरांच्या अशा अनेक जोड्या तुम्ही इथं लिहू शकता विजातीय म्हणजे काय पाहिजे उच्चारस्थान कसं पाहिजे वेगळं आता बघा अ अ ई अ ई उच्चारस्थान कसं आहे एका ठिकाणाहून उच्चार होतोय का दोन्हीचा नाही तसं अ आ अ आ दोन्हीचा उच्चार एका स्थानातून होतो आहे त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार सजातीय किंवा ई ई ई ई किंवा ऊ ऊ ऊ ऊ इथं ए आणि ऐ होत नाही बघा आता तुम्ही ही लिहिलं की तुम्हाला लगेच डोक असं वाटेल की इथं ए
आणि ए पण असावं तर ते तिथं नाही बघा ए हे जर म्हणतो आपण ए ऐ उच्चारस्थान कसं आहे वेगळं आहे त्यामुळे हे स जातीय स्वरांमध्ये येणार नाही फार तर ते आपण इकडे लिहू शकतो विजातीय स्वरांमध्ये सजातीय स्वर आणि विजातीय स्वर असे आहेत स्वरांचे प्रकार कोणते कोणते बघितले आपण ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर आणि सजातीय आणि विजातीय स्वर हे झाले स्वरांचे प्रकार बघा एकदा रिवाइज करूया ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर संयुक्त स्वर सजातीय स्वर तिथं जोड्या आहेत सजातीय स्वर आणि विजातीय स्वर बघा ऱ्हस्व स्वर ज्या स्वरांचा उच्चार करताना उच्चार जे आहे तो आकुड होतो अशा स्वरांना तुम्ही ऱ्हस्व स्वर म्हणणार त्याचे एक्झाम्पल्स पाच आहेत ओके ती पाच तुम्ही लक्षात ठेवायची अ आता तिथनं पुढं आता ई म्हणायचं झालं तर आपण असं म्हणूया ऱ्हस्व ई ऱ्हस्व ऊ त्यानंतर रु आणि लृ ओके ही पाच त्यानंतर दीर्घस्वर ज्या स्वरांचा उच्चार करताना लांबट उच्चार होतो दीर्घ उच्चार होतो त्यांना आपण म्हणणार दीर्घस्वर ओके त्यामध्ये तिकडचे वरचे जे पाच आहेत ते सोडून राहिलेले सात हे काय आहेत दीर्घस्वर आहेत त्यानंतर पुढं जाऊन जर आपण बघितलं तर संयुक्त स्वर बघितलं तर दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला दीर्घ सॉरी संयुक्त स्वर म्हणतात दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वराला संयुक्त स्वर उदाहरणार्थ चार आहेत ए ऐ ओ आणि औ ए कशापासून तयार होते अ प्लस ई किंवा ई त्यानंतर ऐ कशापासून तयार होते अ प्लस ई किंवा ई त्यानंतर ओ कशापासून तयार होतं अ प्लस ऊ किंवा ऊ आणि ओ कशापासून तयार होतं अ प्लस ऊ किंवा ऊ हे पाठच करून टाकायचं डायरेक्ट त्यानंतर शिकलो आपण सजातीय आणि विजातीय स्वर त्यांच्या जोड्या बघितल्या आपण अ आ ई ई ऊ ऊ हे कसं आहेत उच्चारस्थानांचं सारखं आहे त्याला आपण सजातीय मग सजातीयची व्याख्या कशी करू शकतो आपण एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांच्या जोड्यांना आपण काय म्हणू शकतो सजातीय स्वर येते का लक्षात ह्या सगळ्या व्याख्या आणि त्याचे उदाहरणं लिहून तुम्ही मला पाठवायचेत त्यांच्या व्याख्यांचे फोटो मी तुम्हाला पाठवतो ओके थँक्यू थांबूया आज उद्या आपल्याला बघायचे आहेत व्यंजनांचे प्रकार